नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे। तर मेथीचे पराठे अगदी वेगळ्या पद्धतीने बनलेले आहेत आणि हे पराठे मुलंसुद्धा आवडीने खातील, कारण की अजिबात कडू लागत नाहीत। तर आपण आता मेथीच्या पराठ्यांची रेसिपी जाणून घेऊया। तर सगळ्यात आधी मी इथे एक बाउल मेथी घेतली होती आणि ती बारीक व्यवस्थित धुवून स्वच्छ बारीक चिरून एक चम्मच तेलावर परतून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक पूर्ण मोठा बाउल भरलेला गव्हाचं पीठ ऍड करूया। त्याच्यानंतर इथे मी 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे। बेसनने खूप आपले जे पराठे असतात ना ते खूप खुसखुशीत खस्ता होतात। त्याच्यानंतर थोडा ओवा घेतलेला आहे भाजलेला। आता आपण ॲड करूया कांदा। कांदा मी ते जवळपास अर्धाच घेतलेला आहे। कोथिंबीर, चिरलेलं आलं, मिरची। आता आपण इथे ॲड करूया 1 चम्मच हळद, थोडंसं लाल तिखट, मीठ। आता इथे आपण ॲड करूया 1/2 चम्मच तेल, इथे मी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे 2 चम्मच दही ॲड करायची आहे। दहीमुळे खूप जास्त चविष्ट बनतात आपले पराठे। आणि एक बेसन ॲड केल्यामुळे तुमचे पराठे एकदम खस्ता होतील, जास्त बिलबिलीतसुद्धा होणार नाहीत। आणि थोडं पाणी करूनच आपल्याला आपले पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपण भाजलेली मेथी घेतली, त्याच्यामुळे आपली मेथीचे पराठे जास्त कडूसुद्धा लागणार नाहीत आणि खूप चविष्ट लागतील। आणि माझी गॅरंटी आहे, ह्या पद्धतीने जर तुम्ही मेथीचे पराठे घरात बनवले तर खूप जास्त चविष्ट होतील आणि सगळ्यांनासुद्धा खूप आवडतील। तर आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता थोडंसं आपण तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित मळून घेऊया। तेल टाकल्यामुळे काय होतं, पीठ चिकटत नाही ताटाला। व्यवस्थित आपला गोळा आता मळून झालेला आहे। आता 10 मिनिटासाठी आपण रेस्ट करून ठेवूया। आता इथे आपलं पीठ रेस्ट करून झालेलं आहे। तर आपण आता मीडियम साईजचे बॉल तयार करूया। इथे मी 5 मीडियम साईजचे बॉल तयार केलेले आहेत। आता पटापट आपण आपले बॉल तयार करून घेऊया आणि आपल्याला हातावरच थोडंसं पीठ मळायचं आहे। आणि आता एक आपण साधारण चपाती लाटून घेऊया। पीठ लावून चपाती लाटायची आहे आपल्याला। असं नाही गोलच झाली पाहिजे, कारण की आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये पराठे करायचे आहेत। तुम्ही साधारण आपली पोळी लाटून घ्या। तर पोळी आपली लाटून झालेली आहे, त्याच्यावर आपण थोडंसं तेल लावूया। हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तेल। त्याच्यानंतर फोल्ड करूया। फोल्ड केल्यानंतर परत थोडंसं त्याच्यावर तेल आपण अप्लाय करू। आणि इथे आपल्या पराठ्याचा ट्रायंगल शेप झालेला आहे। आता थोडं आपण पीठ लावून परत आपला पराठा लाटून घेऊया व्यवस्थित। इथे आपल्याला जास्त पातळ पराठा करायचं नाही आहे, नॉर्मल आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये लाटायचं आहे। तर तुम्हाला गोल पराठा हवा असेल तुम्ही गोलसुद्धा करू शकता। तिथे आपले पराठे लाटून झालेले आहेत। सगळे पराठे मी लाटून घेतलेले आहेत। एका साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे। तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावर तुम्ही तुमचा पराठा टाका। आणि कवळाच पराठा आपल्याला पलटायचा आहे। दोन्ही साईडून आपल्याला पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर थोडंसं तेल लावून, किंवा तुम्ही साजूक तूपसुद्धा लावू शकता, इवन बटरसुद्धा लावू शकता, जे तुम्हाला आवडेल ते। पण साजूक तूप किंवा बटर लावल्याने कधीही कोणतेही पदार्थ असला ना तो लगेच खाल्ला की खूप छान लागतो, नाही तर साजूक तुपाचा थोड्या वेळानंतर वास जास्त मारायला लागतो। तर त्यासाठी जर तुम्ही तेल लावू शकता किंवा साजूक तूप किंवा बटर, तिघांपैकी काही लावू शकता जे तुम्हाला आवडेल ते। पण ह्या पद्धतीने तुम्ही पराठे नक्की घरात करून पहा, तुम्हाला खूप आवडतील। आता आपला पराठा दोन्ही साईडून व्यवस्थित भाजूनसुद्धा झालेला आहे, बघू शकता तुम्ही खरपूस रंग आलेला आहे त्याला। आता आपण आपला पराठा प्लेटमध्ये काढून घेऊया। असेच आपण सगळे पराठे भाजून घेतलेले आहेत। आणि आता तुम्ही इथे बघू शकता की आपला पराठा सहजरित्या तुटतो आहे, अगदी स्टिकीसुद्धा झालेला नाही आहे आणि चवीला खूप जास्त चविष्ट आहे। हा पराठा तुम्ही घरी नक्की करून पहा। आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।